अजित पवार इंदापुरात दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले, यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटलांचा खरपूस समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीत आम्हाला आश्वासन दिलं, आम्हाला आश्वासन देऊन घरी बोलवलं, जेऊ घातलं आणि प्रत्यक्षात अदृश्य हात उतारीसाठी वापरला असं तुम्ही म्हणत असाल तर ही गोष्ट कोणत्या नैतिकतेत बसते असा सवाल त्यांनी हर्षवर्धन पाटलांना विचारला. ज्या पक्षामध्ये आपण असतो त्या पक्षाचं आपण काम करत नाही अशा दलबदलू नेत्यांवर कसा विश्वास ठेवायचा असं म्हणत त्यांनी हर्षवर्धन पाटलांवर टीका केली. पूर्वी मी प्रत्यक्ष काम करायचो, परंतु यावेळीच मी अदृश्य काम केलं. अतिशय अरे अजित पवारांनी असलं तर कधी आयुष्यात केलं नाही. जो कोणी उभा करेल त्याचं इमान इतबारेच काम केलं, मॅच फिक्सिंग प्रकारच नाहीतर समोरच विरोध. चाल, ही जी काही पद्धत आहे ना, तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा. स्वतः भाजपच्या काही प्रमुख लोकांनी सांगितलं आम्ही त्यांना तिच्यामध्ये घेणार आहोत, परंतु थांबायची तयारीच नाही. सारखं कोणीतरी नाही नाही आपल्याला थांबून कसं चालेल काय चालेल, ते त्यांच्या पक्षाने काय करावं त्यांचा झालं, भाजप सोडून दिला आणि आता त्या राष्ट्रवादीमध्ये पक्ष पवारसाहेबांच्या पक्षामध्ये गेले. सारखं दलबदलू कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. ठाणे लोकसभा जिंकण्यासाठी त्यांना जंग पछाडले, मात्र त्यांची पळताप होई थोडी झाली. बाळासाहेबांचे विचार सोडले त्यामुळे कोकणानं त्यांची साथ सोडली. आता एकही आमदार कोकणात दिसणार नाही, कोकणात एकही खासदार आला नाही, आता एकही आमदार येऊ देणार नाही, सगळे किल्ले उद्ध्वस्त झाले असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ठाणे लोकसभा जिंकण्यासाठी त्यांनी जंग पछाडले, पण त्यांची पळताबुळी थोडी झाली. कोकणामध्ये एकही जागा मिळाली नाही. बाळासाहेबांचं आणि कोकणाचं जे नातं होतं, जेव्हा बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले आणि त्याच वेळेस बाळासाहेबांशी बैमानी केली, या जनतेशी बैमानी केली, त्याच वेळेस कोकणाने त्यांची साथ सोडली. एकही खासदार त्यांचा आला नाही, आता एकही आमदार कोकणात दिसणार नाही. मी सांगितलं तुम्हाला की स्ट्राईक रेट जो आहे लोकसभेमध्ये, एवढं सगळं फेक नॅरेटिव्ह पसरवून सुद्धा, फसवून लोकांना, तरी सुद्धा स्ट्राईक रेट जो आमचा उभाटापेक्षा जास्त होता. आणि महायुतीचा स्ट्राईक रेट जो आहे या निवडणुकीमध्ये कामाच्या बलबुत्यावर, कामाच्या जोरावर, विविध योजनांच्या जोरावर स्ट्राईक रेट एकदम सगळ्यात भारी असेल. तिकडे मनोज जरांगे पाटील यांनी आपले पत्ते अजून उघडलेले नाही आहेत, पण जरांगे पाटील यांच्या अंतर्वली सराठीत इच्छुकांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या. गुरुवारी सलग 24 तास जरांगे पाटील यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. अंतर्वली सराठीतल्या 2 ते 3 एकरवर इच्छुकांच्या गाड्यांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या. राज्यातल्या कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षांच्या कार्यालयाच्या बाहेर याच्या अर्ध्यासुद्धा गाड्या नाही आहेत आणि तितका ओघही नाही आहे. उलट सत्ताधारी आणि विरोधकांमधल्या प्रस्थापित नेते जरांगे फॅक्टरमुळे आपलं नुकसान होऊ नये, आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी अंतर्वली सराठीचे उमरे झिजवताना दिसत आहेत. पण जरांगे पाटील यांनी आपली 30 तारखेला भूमिका स्पष्ट करू असं जाहीर केल्यानं जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे सत्ताधारी आणि विरोधक दोघांचंही लक्ष लागलं. दरम्यान इच्छुकांनी गर्दी पाहून बैठकीत जरांगे पाटील भावूक झाले. जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले. जिल्ह्यातल्या मराठा आंदोलकांचं मातृत्व कायम ठेवा असं आवाहन जरांगेंनी केलं. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे, तर दुसरीकडे आपल्या पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यानं अनेकांनी इतर पक्षांची वाट धरली. 2019 पूर्वी आणि नंतरच्या काळात बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानं अनेक नेत्यांनी भाजपला रामराम करत तुतारी हाती घेतली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अनेक शिलेदारांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं, त्यामुळे पक्षातल्या निष्ठावंत कार्यकर्ते आणि दुसऱ्या फळीतल्या नेत्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या. पण भाजपमधून आलेल्या अनेकांना शरद पवारांच्या पक्षानं थेट उमेदवारी जाहीर केली. बेलापूर मतदारसंघात भाजपकडून मंदा म्हात्रेंना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे संदीप नाईक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत तुतारी हाती घेतली.
महायुतीच्या जागावाटपात इंदापूर मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला, त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी काही दिवसापूर्वीच पक्षप्रवेश केला, त्यांनाही उमेदवारी मिळाली. कागलची जागा महायुतीत राष्ट्रवादीला मिळाली, त्यामुळे समरजित घाटगेंनी हाती तुतारी घेत उमेदवारी मिळवली. त्यासोबत अहमदपूरमधून विनायकराव पाटील, उदगीरमधून सुधाकर भालेराव, वडगाव शेरीतून बापू पठारे, तुमसरमधून चरण बागमारे आणि जामनेरमधून दिलीप खोडपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तुतारी फुंकली. पक्षप्रवेश होताच या नेत्यांना उमेदवारीसुद्धा शरद पवारांनी बहाल केली. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. एकेका मतदारसंघात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. एकाला तिकीट जाहीर झाल्यानं नाराज दुसरा होतोय आणि त्या इच्छुकांनी आता बंडखोरीची तलवार उपसली आहे. नांदगावमध्ये महायुतीकडून शिवसेना सुहास कांदेंना उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यामुळे इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. बीडच्या आष्टी मतदारसंघावरून महायुतीत पेच निर्माण झाला, त्यामुळे महायुतीनं कुणालाही तिकीट न देता अपक्ष म्हणून उमेदवार उभे करावे अशी मागणी सुरेश धस यांनी केली. तर पारोळा एरंडोल मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार एटी पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक मध्य मतदारसंघात शिवसेना उभाठाकडून वसंत गीतेंना तिकीट मिळाल्यानं काँग्रेसच्या हेमलता पाटील नाराज आहेत. पाटील यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर कसबा मतदारसंघातून रवींद्र धंगेकरांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे इच्छुक असलेल्या माजी महापौर कमल व्यवहारेंनी राजीनामा देत बंडाचं हत्यार उपसलं आहे. वरळी विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. शिवसेनेनं आदित्य ठाकरेंविरोधात मोठा डाव टाकलाय. वरळीतून शिवसेनेकडून मिलिंद देवरा या दिग्गज नेत्याला मैदानात उतरवण्यात आलंय. निवडणुकीच्या आखाड्यात आदित्य ठाकरेंविरोधात आता मिलिंद देवरा असतील. वरळी त्या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. वरळी विधानसभेत विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मिलिंद देवरा विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे अशी तिरंगी लढत होणार आहे. आदित्य ठाकरे यांच्यासमोर मिलिंद देवरा किती मोठं आव्हान निर्माण करणार, वरळी मतदारसंघातून कोण बाजी मारणार असा सवाल उपस्थित होतो. वरळी आणि वरळीकरांना मी न्याय देऊ शकतो असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माझ्यावर दाखवला. लवकरच आम्ही वरळी मतदारसंघाबाबत पुढचं धोरण जाहीर करू असं मिलिंद देवरा म्हणाले. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून अजूनही रस्सीखेच सुरू आहे. जवळपास 90% जागा वाटप झालंय. बऱ्याच जागांवर उमेदवार जाहीर झाले. आता राहिलेल्या जागांवरून दिल्लीत दोन्ही आघाडी युतीच्या बैठका सुरू आहेत. ठाकरे गटासोबत काँग्रेसचा जागा वाटपाचा तिढा दिल्ली दरबारी गेला. आधी आलेल्या 85-85-85 फॉर्म्युलाचा आता बदल झाला आणि बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय की आता 90-90-90 झालाय. काँग्रेस, ठाकरे, शिवसेना आणि शरद पवार, राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या जागा वाढून 90-90-90 झाल्यात. तर 18 जागा आम्ही मित्रपक्षांना दिल्या असल्याचं थोरात यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे एका बाजूला ह्या दोघांचं भांडण होत आहे, पण शरद पवार कधी 90 पोहोचले हे मात्र कळलेलं नाही. आम्ही आता साधारण 18 जागा आम्ही मित्रपक्षांकरता ठेवलेल्या आहेत. 18 जागा ठेवलेल्या आहेत. आता त्यामधून किती मित्रपक्ष आता निर्णयापतीनं वाटप होतं ते पाहतोय आम्ही. मला वाटतं सर्व मित्रपक्षांना सुद्धा चांगल्या अत्यंत समाधानी करण्याचा प्रयत्न आमचा तो आता 90-90 झालेला आहे. आता असे काही विषय असतील तर ती चर्चा आम्ही एकत्र करत असतो. महाविकास आघाडी म्हणून एकत्र बसतो. एवढं मोठी निवडणूक आहे, संपूर्ण राज्याची निवडणूक आहे, 288 जागांची निवडणूक आहे. काही ना काही प्रश्न येत असतात, आम्ही ते सोडवत असतो आणि ते सोडवले जातील.